आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. गोंधळी जोशी वासुदेव आणि बागडी समाजाच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी संजय सिसोदे यांची एकमताने निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी अमरसिंह धुमाळ आणि नंदकुमार बागडी कार्याध्यक्षपदी वासुदेव भोजने यांच्या निवडीसह इतर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. इसरकजी गोंधळी समाजाच्या अध्यक्ष महेश भिशे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी संपन्न झाल्या. सहकार भवन सभागृहामध्ये सायंकाळी 6 वाजता दिलका 28 रोजी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेल्या गोंधळी वासुदेव आणि बागडी समाजाच्या भव्य मोर्चाचं नियोजनासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीला निवडी जिल्हाध्यक्ष सुभाष भोजने यांनी जाहीर केल्या. काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून शहीदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत सदाशिव सर्वदे यांनी केलं. प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार दिलीप भिसे यांनी समाजातील एकजूट करावी असं आवाहन केलं. मोठ्या संख्येने यावेळी या समाजातील बांधव उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष भोजने यांनी आणि उपाध्यक्ष अनिल दुर्वे, महेश भिसे, रत्नाकर विटेकर आदींनी मोर्चाबाबत केलेले नियोजन यावेळी सांगितले. यावेळी अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी अभिजित भिसे यांनी आभार मानले.